सीचा सी सर्वे या ठिकाणी आलेला आहे आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये चांगल्या जागा म्हणजे जवळपास 40 44 आसपास जागा मिळतील असं त्याला सांगितलेलं आहे। हा सर्वे जो आहे तो आता सद्य परिस्थितीच्या अनुकूल महाराष्ट्रामध्ये सद्या परिस्थितीवर आधारित अशा स्वरूपाचा आहे। आजची महाराष्ट्रामधली जर परिस्थिती पाहिली तर सरकार जे आहे सरकार अस्थिर आहे। सेवाई सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो याच्यावर ते सरकार अवलंबून आहे। त्याची टांगती तलवार या सरकारवर आहे। सरकार नावाला चाललेलं आहे, सरकारमध्ये समन्वय नाही आहे। मुळामध्ये हे सरकारच जे स्थापन झालेलं आहे ते अशा स्थितीत झालेलं आहे की ज्यावेळेस इथं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार उत्तम रीतीनं काम करत होतं, निव्वळ सत्तेच्या लालचेपोटी या ठिकाणी पक्ष फोडणं, पक्षाला एकत्र घेणं आणि त्या माध्यमातून सरकार स्थापन करणं, अलीकडे जे आता वातावरण आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे, इंडस्ट्री या महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही आहे, अशी स्थिती आजची आहे। कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा झालेला आहे। या राज्यावर 6,66,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि त्यामधलं सर्वात मोठं म्हणजे 80,000 कोटी रुपयाचं कर्ज हे आता या 7 महिन्यामध्ये काढलेलं आहे किंवा हमी दिलेली आहे। मग ती हमी समृद्धी मार्गाला असेल किंवा अन्य कामांसाठी असेल, सिडकोसाठी असेल, हुडकोसाठी असेल का ठाणे मुंबई कल्याण वगैरे या भागातल्या विकास कामांसाठी असेल त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु कर्जाचा बोजा वाढतो आहे आणि एकंदरीत ही सर्व स्थिती पाहताना सर्वसामान्य माणूस हे प्रत्यक्ष अनुभवतो आहे की त्याला त्याचा फारसा काही लाभ होत नाही आणि त्यामुळे या सरकारच्या विरोधी मतदान करेल अशा स्वरूपाचा संकेत या सी सर्वेच्या माध्यमातून दिला जात आहे। आणि मला वाटतं अलीकडच्या कालखंडामध्ये राज्यातली जी स्थिती आहे त्याचं प्रतिबिंब या सर्वेमध्ये दिसत आहे। मुळामध्ये सरकार ज्यावेळेस स्थापन झालं तर हे स्थापन होत असतानाच इकडचे तिकडचे म्हणजे शिंदे गटाचे आमदार अधिक भाजपचे आमदार ह्या दोघंही आमदारांच्या इथं होणार असले तुझं लव जेहादच्या बाबत हिंदूजन आक्रोश मोर्चाचं आयोजन राज्यभरामध्ये किंवा देशभरामध्ये केलं। लव जेहाद होऊच नये किंवा अशा प्रकाराला विरोध केलाच पाहिजे ही भूमिका कायम समाजामध्ये नेहमीच राहिलेली आहे। परंतु एका विशिष्ट पक्षाच्या माध्यमातून किंवा विशिष्ट गटाच्या माध्यमातून हे मोर्चे काढले जातात आणि जसजशा निवडणुका जवळ येतात तसतसं मग या स्वरूपामधलं ते मग जन आक्रोश मोर्चा असेल, मग धर्माच्या संदर्भामधले विविध कार्यक्रम असतील, या कार्यक्रमांना वेग येतो आणि स्वाभाविकता त्याच्या माध्यमातून एक हिंदुत्व जर जागृत झालं तर त्याचा मतदानामध्ये लाभ होऊ शकतो अशा स्वरूपाचा राजकीय पक्षांचा हेतू असू शकतो। सरकार स्थापन होऊन 7 महिन्याचा कालावधी झाला, पण 7 महिन्याच्या कालावधीनंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही। 18 मंत्री कारभार पाहता या राज्याचा आणि त्यामुळे योग्य ते निर्णय होऊ शकत नाही, जनसंपर्क त्या माध्यमातून कमी पडतो आहे। सारेच्या सारे आमदार म्हणजे भारतीय जनता पार्टीमधले अनेक आमदार, शिंदे गटाचे तर जवळपास सारेच्या सारे आमदार मंत्रिमंडळामध्ये यायला इच्छुक आहे आणि कुणाला मंत्रिमंडळामध्ये घ्यावं हा पेच असल्यामुळे या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही। मंत्रिमंडळाचा एकूण विस्तार होऊ द्या, यामधला असंतोष आपोआप उखाळून येईल आणि मला का मंत्री केलं नाही, ह्याला का मंत्री केलं, या माध्यमातून जो असंतोष येईल त्या असंतोषाला तोंड देणं कठीण जाईल आणि म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबतो आहे। तेव्हा प्रकाश आंबेडकर आणि उद्धवजी ठाकरे यांची युती झाली, परंतु याबाबत युतीचा प्रस्ताव किंवा कुठलंही बोलणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत झालं नाही किंवा तसा प्रस्तावही आला नाही असं माननीय शरद पवार साहेबांनी कालच आपल्या समोर सांगितलेलं आहे। प्रस्ताव आल्यानंतर वरिष्ठ नेते त्याबाबत निर्णय घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।